इतके ऐकायचं आहे की मनोज तरंगे तिचं आंदोलन काय करणार आहे, काल सुई काढली, ती चारदा उपोषणही झालेलं आहे, आता ही उपोषणाचीच वेळ आणली का सरकारनं आपल्याला? हो, जाणून बुजून आणि मुद्दा म्हणून म्हणावं लागणार आहे पुन्हा पुन्हा उपोषणाच्या आणि आंदोलनाच्या वेळी आणणं, कारण वेळ असताना, अधिवेशन असताना, सगळं हातात असताना सहजरित्याने काम होणार होतं, ते विनाकारण पाठीमागं ठेवून काल बघितलं मग त्यांनी त्याचे परिणाम काय झाले ते, त्यासाठी त्यांनी काल विषय घ्यायला पाहिजे होता, त्यांना जे अपेक्षित राज्यभर होतं ते नाही झालं, याच्यावरच त्यांनी ओळखायला पाहिजे होतं की समाजाची दिशा, समाजाचं म्हणणं हे ओबीसी आरक्षणाकडून हे त्यांच्या हक्काचं आहे, सगळ्या स्वारींच्या अंमलबजावणीबद्दलचं आहे, काल अधिवेशन होता, आपण काल विषय घ्यायला पाहिजे होता. खरंच ते जर स्वतःला मायबाप राज्याचं समजत असतील, पालकत्व स्वीकारला असं समजत असतील, कायदे जर मानत असतील, तर त्यांना नक्की पश्चाताप आलेला असावा की आपण जे अपेक्षित आपल्या नजरासमोर ठेवलं होतं आनंद काय जे असेल ते राज्यभरात काय झालं आहे, आणखीन तरी शहाणू व्हावं, कारण आज तर आम्ही आता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 12 वाजता बैठक बोलवली, 12-1 वाजलं समजा आम्ही खेड्यापाड्यातले लोक यायला मागापुढं उशीर होतोच, 12-1 वाजेपर्यंत सगळे बांधव येऊन पुढच्या आंदोलनाची दिशा फायनल करणार आहेत, पण आता आंदोलन थांबणार नाही आहे, आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता आमच्या पुढं पर्याय पण नाही. पाटील साहेब, आधीच महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ आम्ही पूर्ण केली आहे, मात्र तुमच्या बोलण्यातून हे वाटतं की मराठा समाजाच्या तोंडाला फक्त पानं पुसली आहे, त्यामुळे कुठंतरी भवितव्याचा प्रश्न निर्माण होतोय का आणि ही फक्त खेळी आहे का? नक्कीच, राजकारण डोक्यासमोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्याच्या मतावर पुन्हा निवडून यायचं, मराठ्यांचेच पोराचं वाटलं करायचं, मराठ्यांनी यांना निवडून आणायचं, मोठं करायचं आणि यांनी इथून इथं आहे तोपर्यंत आम्हाला तुमचे शेत म्हणायचं, इथं म्हणजे निवडणुकीच्या काळात, आणि तिकडे गेले की त्यांच्याकडून बोलायचं, म्हणजे ते लई गरजेचे आहेत म्हणतात, म्हणजे जे त्यांना मतदानच करीत नाही ते त्यांच्यासाठी चांगले, म्हणजे मोठं करते ते, आणि हे पुरं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं आहे, पण त्यांना आता रात्रीहून लक्षात आलं असेल की मराठा बदलला आहे, 100% बदलला आहे, आणि खरंच ते शहाणे असतील तर त्यांनी आता कालचे मॅटरवरून तरी ओळखून घ्यावं, मराठा खरोखर बदलला आहे आणि सगळ्या स्वैरीची अंमलबजावणी त्यांनी करावी, आम्ही तर अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता नाही हटत आहे. तुम्ही म्हटलं होतं की शपथ अपूर्ण आहे, त्यांनी मनानेच म्हणायला पाहिजे, कारण मुख्यमंत्री साहेबांवरती या राज्यातल्या लोकांचा विश्वास आहे की ते देतील, त्यांनी विश्वासघात होईल असं वागू नये, स्पष्टच सांगतोय, त्यांनी विश्वासघात समाजाचा होईल असं त्यांनीच वागू नये, पदाला दुय्यम किंमत द्यावी, पण समाजाची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती त्यांनी थोडीसुद्धा ढळू देऊ नये, थोडीसुद्धा, कारण शेवटी समाजच मोठा असतो, ती त्यांनी ढळू देऊ नये, त्यांनी मनानेच सांगावं थोडी अपूर्ण आहे शपथ माझी आणखी अंमलबजावणी होईपर्यंत, कारण त्या व्यासपीठाहूनच वाशीचे आम्ही सांगितलं होतं या गुलालाच अपमान होऊ देऊ नका, आणि त्यांना कोण करू देत नसेल तर त्यांनी स्पष्ट नाव सांगावं आणि आपण बाजूला सरकावं, त्यांनी नाव सांगून की इथं मला अडचणी येतात, कोण त्यांना करून देत नाही. बरं पाटील साहेब, हे जे 10% आरक्षण दिलं गेलं किंवा तेच करत नाहीत असं त्यांनी सांगावं, हे जे 10% आरक्षण दिलं गेलं ते टिकेल की नाही याच्याबद्दल आधीच साशंकत आहे, त्यात आता शरद पवार असं आज म्हणालेत की हे आरक्षण टिकेल की नाही त्याबद्दल मला सुद्धा शंका वाटते, तुम्हाला काय वाटतं टिकणार आहे का आरक्षण? मी कालच सांगितलं आम्हाला त्या शिदीने घेणत नाही, ते टिकून येत नाही, टिकू आता दिलं गोरगरीबांनी दिलं, 2-3 जणांना लागत होतं, 100-150 लोक घेणार आहेत, ते दिलं गोरगरीबांनी, त्यांनी गोरगरीबाला द्यायला पाहिजे होतं, ते टिकल नाही टिकल त्यात नाही पडायचं आम्हाला आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण या ओबीसी आरक्षणातून मिळतं आहे, आमच्या नोंदी सापडल्या आहेत, आम्ही कोणाच हिसकून घेत नाहीत, कोणाला धक्का नाही, बुक्का नाही, काही नाही, त्यांचं त्यांनाच हे, आमचं आम्हालाच हे, कारण आम्ही तिथंच आहेत, फक्त आमचं ते आत्तापर्यंत खात होती, आमचं आम्हाला फक्त ते मिळायला लागलं आता, आणि ते आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आहे ना, आमचे लेकरं केंद्रापर्यंत अधिकारी होतील ना, आणि तुम्ही इथं देऊन कशाला कुठून ठेवताय ते आम्हाला, ते टिकल नाही टिकल असं प्रत्येकाचं, मला याचं राजकारण नाही करायचं, मी राजकारण फिचकारण करत नाही, ना सत्ताधाऱ्याकडून ना विरोधकन फरोधकाकडून, माझा सगळा दैवत समाज मायबापच, मायबाप समाज, त्याच्यामुळं आमच्या हक्काचं आम्हाला जे पाहिजे ते मात्र अंमलबजावणी आता आम्ही मिळवणार, आज दिशा ठरवणार आणि आंदोलनाचा प्रयोग सुरू झाला म्हणून समजायचं. पाटील साहेब, आपण काल बघितलं तर देवेंद्र फडणवीस मीडियाशी बोलताना असं म्हणाले की आता आरक्षण दिलं आणि यानंतर ज्या जाहिराती निघतील नोकऱ्यांच्या असतील किंवा इतर जाहिरात असतील त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्याचा समावेश असेल, ज्या नियुक्त्या असतील त्या आता या आरक्षणानंतर मराठा समाजाचं पण त्याच्यात सहभाग असेल, त्याच्यात इन्क्लूड असेल, तेवढं पहिले नियुक्त्या दिल्या तर बरं होईल, आधी EHBCच्या आणि CBCच्या त्या दिल्या तर चांगलं होईल,
फुकट त्या पोरांवरती बी गुन्हे दाखल झालेले शांततेत बसून ते बी जरा मागे घेतलं ते बी एक बरं होईल. हे आपल्या हातात काही पत्रवाळी तर आपण दिलं पाहिजे मोकळ्या मनाने सगळं आपल्या ताटावर घेण्यापेक्षा ओलीओली थोड्या सगळ्याला दिलं तर बरं होईल. मोगम गुन्हे दाखल केलेत. ही तुमचीच आई बहीण होती अंतरवालीतली, ही दुसऱ्याची कोणाची नव्हती. तिच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्यात, तिच्या अंगातल्या आणखीन गोळ्या निघत नाहीत. आणखीन तपासायचं असलं तर या एकदा तपासायला, जर राज्यातल्या माता माऊली जर माय बहीण समजत असलं तर एकदा या तपासायला. आणखीन गोळ्यात असे जवळपास 350-400 लोक आहेत असे असणारे, आणि आकडा सांगतायत वेगळा, आणि पोलिसाचा आकडा सांगताय वाढून. थोडं या आले टप्प्यावर तर नसता पोलिसाच्याच गळ्यात हात टाकून हिंडायची वेळ येणार आहे तुमच्यावर. बघा जरा त्या केसेस मागं घेता येत असले तर हैदराबादचं गॅजेट घेणं म्हणजे काय एखादा परदेशातला ग्रंथ घेणं नाही. परदेशातला ग्रंथ उचलून नाही आणायचा, म्हणून आता त्याला परदेशाच्या परवानग्या काढा लागत्या आणि आंतरराष्ट्रीयांच्या परवानग्या काढा लागत्या. खूप देश बदलून लांब जावं लागणार आहे. गॅजेट घेणं म्हणजे का लई मोठा विषय नाही आहे. समिती शिकवू शकते हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट शिकवू शकते, सातारा संस्थांचं शिकवू शकते. काय केलं तुम्ही, लोकांना सांगण्यासारखं केलं काय? अधिसूचना काढली तीस आधी, काल एवढं मोठं अधिवेशन असून अंमलबजावणीसुद्धा नाही केली. आमच्या लोकांचा थोडाही फायदा झाला ना. कालचं अधिवेशनात जनतेला फायदा व्हायला पाहिजे होता. तुम्हाला तुम्ही मोठे समजत असताल निर्णय घेऊन, जनता नाही ना म्हणत. आता किती खुशी व्हायला पाहिजे होती. मी मागं सांगितलं तुम्हाला, एकमेकाला जर दिलं तर मग खुश होतो. त्याने मला दिलं, आपल्याला इथून 5 किलोमीटरवर जायचं नाही, एखाद्याने मोटरसायकल दिलं तर आपण खुश होतो त्याने दिली. मग तुम्ही मोटरसायकल देऊन ते नाराज कसं काय तुमच्यावर? याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं. तुम्ही अंमलबजावणी केली नाही, तेच आरक्षण दिलं तुम्ही पण अंमलबजावणी केली नाही त्याची. सगळ्या सोयऱ्यांची कसे लोक खुश होतील? तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना, आज 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. 15 दिवस मोटर जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला, आणि सोड्याने साबदीन जरी घासील असतं गोट्याने तुम्हाला, तरी 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. अहो छाती ठोकून सांगतो, गुलाल निघाला नसता तुमच्या अंगावरचा. कळू द्या आणखीन तरी आली समजतो बरं होईल तुम्हाला. आणखीन बी जनतेचा आहे विश्वास 1-2 दिवस तुमच्यावर. एकदा का आंदोलनाची तारीख ठरली बस संपला विषय. पाटील, तुम्ही म्हटले होते की निवडणुका होऊ दिल्या जाणार नाहीत किंवा निवडणुका होणार नाहीत, निवडणुका घेणार नाहीत. मात्र तुम्ही आता म्हणताय की हा जो काही निर्णय घेण्यात आला हा फक्त निवडणुकांचा विचार करून जो आहे तो घेण्यात आला आहे, म्हणजे फक्त जागा निवडून याव्यात, फायदा व्हावा, सरकार यावं, यासाठीच एखाद्या समाजाचा बळी जातोय का किंवा दिला जातोय का? एकदा असं त्याने निवडणुका जवळ आल्यावर दिलं 18 त्याचा फायदा त्यांना त्यावेळी झाला होता. पण आता समाजाचे लक्षात हे लक्षात आलं, त्यावेळेस दिलं होतं, ते आरक्षण रद्द झालं. ते आरक्षण रद्द झालं आणि तेच पुन्हा दिलं, तेच पुन्हा दिलं म्हणून समाजात लक्ष झालं. तेच ही पहिले पण आपले पोरं फसलेले, त्यावेळेस आपलं मतं घेतले आणि ते टिकलं नाही, आपल्याच पोरांचं वाटलं झालं देऊन बी. तेच प्रयोग आहे लोकांच्या लक्षात आलं पुन्हा पुन्हा. त्यांना ते पहिल्यासारखंच लई मोठे आणायचे निवडून 106 आणि लोकांच्या लक्षात आलं हे बी जाणार दिलं. त्यामुळं त्याच्यात आणि याच्यात फरक ओळखावा त्यांनी. आता लोकांच्या उत्साहात शान व्हावं आणि समाजाला दोन्ही द्यावं, ते दिलंय ते आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी. नाही नाही बहिष्कार फहिष्कार संबंधच आहे, निवडणूकच घेणार नाहीत ते. एवढा मोठा ज्वलंत मुद्दा असतात, निवडणूकच राज्यात घेऊ शकत नाहीत ते. समाज हे घेतल्यावर अंमलबजावणी झाल्यावर ती निवडणूक घेऊ शकतात, तोपर्यंत तेच घेणार नाहीत म्हणा. बरं, विरोधाला विरोध नको म्हणून एकमताने हे जे मंजूर झालेलं आहे हा कायदा अधिवेशनामध्ये असं शरद पवार म्हणाले, म्हणजे मनात नसतानाही विरोध केला नाही असं म्हणायचं आहे का त्यांना, किंवा तुम्हाला असं वाटतंय का विरोधाला विरोध नको म्हणून फक्त एकमताने मंजूर केला का? नाही, बघा माणूस कधी एकमताने ठराव पास करतो समोरच्याचा फायदा नसल्यावर किंवा मग त्याचा फायदा असल्यावर. आता सत्ताधाऱ्यांचा फायदा असेल म्हणून तिकडून बोलले, यांचा नसन त्याच्यात फायदा, पण यांना माहीत असन की जनतेचा फायदा होत नाही याच्यात, मग हा म्हणाल का हर कधी? असं बोललं जात आहे की आमदारांना बोलू दिलं नाही समाज भावना, म्हणजे समाजात असं रुजवलं जाते की आमदारांना आम्हाला बोलू दिलं नाही त्या ठिकाणी. तुम्ही तसे पत्र दिले का सगळ्यांनी की सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल अंमलबजावणी करावी त्याबद्दल आम्हाला मत मांडायचं? तुम्हाला बोलू दिलं नाही तर पत्र तरी दिलेत का तुम्ही? दाखवा आम्हाला सगळे आमदार मराठ्यांना दाखवा, आता येड्यातच काढू नका. बोलू दिलं नाही, ज्यावेळेस बोलायला जागा होती
नागपूरला तेव्हा किती आमदार बोललेत हे मराठ्यांच्या डोक्यात फिट नाव आहेत बोललेले मराठ्यांकडून आणि न बोललेले ते नीतं कागदावर लिहूनच ठेवलेत तिथं तर बोलायला जागा होती तेव्हा तर 50% वर बोललात आता सगळे स्वारींच्याबद्दल बोललात का दाख हे बघा काय असतं थोडी डोक्यातली हवा कमी केली पाहिजे थोडी ज्या जनतेनं मोठं केलं त्यांच्याबद्दल आपण काय केलं थोडी हवा कमी केली पाहिजे डोक्यातली आमचं कोणीच काही करू शकत नाही म्हणजे मोठंच येणी केलं तो कोणी काही करू शकत नाही तो कोण लागून गेला रे तो कोणीच काही करू शकत नाही ही कोणची भाषा आहे तो आमदार आहे मंत्री आहे म्हणून मग कोणीच काही करू शकत नाही आणि तुला हे कोणी मोठं केली यांनी यांच्या पुढं तो कोणीच काही करू शकत नाही आणि ते यांना शिकायला लागला होतो आम्हाला गोरगरीब मराठ्याला मग कोणीच काही करू शकत नाही तो या संघ वेळ पडली ना तो कुटुंब तो हे पुतणी तेच घेऊन हिंडा लागणार रे तुला डांबरीनी हा थांब थोडं पाटील समाज जो आहे तो थोडा संतापलेला आहे सोशल मीडियावर मराठा नेत्यांच्या नावानं भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर आणि किंवा पोस्ट आहे ते व्हायरल होत आहे ते नाही मला माहिती समाजाची भावना आहे काय ते त्यांचा अधिकार आहे समाजाला काय अधिकार आहे का नाही त्यांना वाटत असेल त्यांना वाटत असेल ना की आम्ही यांना मोठं केलंय आमच्या पोराच्या बाजूने हे उठला नाही याची गरज काय मी म्हणतो वय त्याला इतकं मोठं केलं त्याची गरजच काय आपल्याला आपल्याला लागणार या वा ते काय वावरत ना अगर हाणाली येत नाही खबर आपल्या नाऊत हाणाली येत नाही ना 100 रुपयाचा बाजार घेऊन देत नाही ह्यो कामाचा काय नेमके आपल्या उलट त्याच्या अंगावर जे पांढरे कडक कपडे आहेत ना ते माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे आहेत हो नसता तुला ठेगळ्याचेच कपडे घालावं लागले असते ध्यानात ठेव हवा आणखी नाही येऊ देऊ नको मागं उळून बघ थोडा विचार कर ज्या ज्या समाजाने ज्या ज्या वेळेस एखाद्याला डोक्यात घेतलं ना त्याला आणखीन गुलाल लागून दिलेलं नाही आणखीन हा पाटील सर घटनातज्ञ उद्धव बापट एका मुलाखतीमध्ये काल म्हणाले की त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आरक्षण आहे ते 50% वर जाते त्यामुळे ते टिकत नाही आणि आधीच्यासुद्धा त्यांनी नियम सांगितले आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी मागणी करताय ज्या पद्धतीने OBC मधनं समावेश केला जाऊ शकतो मराठा समाजाचा ते केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये क्रिमिलियरची अट घातली जाऊ शकते जेणेकरून ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ह्याचा लाभ मिळेल आणि बाकीच्यांना ज्यांना गरज नाही त्यांना मिळणार नाही तुमचं काय मत सरांचं बरोबर आहे की ते 50% वर जाते आणि आता ती काय प्रक्रिया होणार आहे कशी होणार आहे भोसले साहेबाच्या समितीचा अहवाल आला आहे का नाही त्याचा अभ्यास झाला आहे का नाही ती दाखल केली का नाही कारण त्याच्यात नुसतं मराठा समाज मागास सिद्ध करणं एवढाच प्रयोग नाही त्याच्यात 10-11 प्रयोग आहेत ते सगळे केलेत परिस्थिती कशी दाखवली न्यायालयाला कसं सांगणार सगळ्या कलमाला धरून ते बाकीच्या त्रुटी भरल्यात का नुसतं मागास सिद्ध केलं म्हणजेच मिळालं असं नाही पण जाऊन मला त्याला फ्लॅट पाडायचंच नाही ते आरक्षणच आम्हाला पाहिजे नाही तर मी काय सांगत बसू त्याला पुढं ते दोन गती घ्यायला पाहिजे आणि ते 100-150 जण आहेत तेवढ्याला पाहिजे इकडं करोडोला आम्हाला OBC तून पाहिजे आणि सगळ्या स्वैराची अंमलबजावणी पाहिजे पाटील आता जाम हा शब्द वापरला होता 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकार किंवा सत्ताधारी जाम काय असतो अव्वा महाराष्ट्र जाम कसा असतो आता लोक 12-1 वाजेपर्यंत येतील तेच ऐकणार आहेत काय असतं इथे टप्प्याशिवाय आपण आंदोलनच नाही करीत हा टप्प्याशिवाय करीत नाही पहिल्याच टप्प्यात दणका बसतो यांना पुढचे टप्पे तयार राहून जातात आमचे पुढचे त्याच्यापेक्षा बेकार असतील पाटील या ठिकाणी समाज बोललं जाते समाजाच्या माध्यमातून की तुम्ही उपोषण सोडावं फक्त समाजाला दिशा द्यावी कारण आता तुमची गरज आहे समाजाला आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य डावावर नाही लावता समाजाच्या बाजूने उभं राहावं यासाठी समाजाची भावना बरोबर आहे परंतु मी तरी कोणासाठी करतो समाजासाठीच करतो आहे जीव डावावर लावतो आहे तुम्ही म्हणता तसं माझ्या समाजासाठीच लावतो आहे मी कुठं स्वस्वार्थासाठी लावतो आहे आज सगळं ढकलून दिलं आहे मी संसाराची राखरांगोळी माझ्या तोंडाने म्हणण्यापेक्षा माझं कुटुंब ढकलून दिलं आहे बाजूला मी काय कमी करतो आहे समाजासाठी उपचार सोडलेत समाजासाठीच समाजाला न्याय मिळावा म्हणूनच परंतु न्यायालयाचा अवमान करायचा नाही न्यायालयाचा सन्मान करायचा आहे म्हणून रात्री परत वकिलांची एक टीम आली होती मुंबईचे पण होते इथले पण होते की हे करायचं आहे सांगितलं मी त्यांना ठीक आहे सन्मान करून न्यायालयाचा मी आज उपचार घेईन म्हणून कारण मी कायद्याचा आदर करतो चला धन्यवाद सरकार 65% राज्यात आम्ही आहेत आणि निवडणूक घेऊन काय करीन काय
आम्हीच 5-7 कोटी येतं, निवडणूक घेऊन करीन काय? ते येणारच नाही आहे, कारण मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे या राज्यात. केंद्र सुद्धा सांगू शकतं त्यांना नका घेऊ म्हणून, मोदी साहेब सुद्धा सांगू शकतात, अमित शाह साहेब सुद्धा सांगू शकतात, मराठ्यांचा आधी प्रश्न मार्गी लावा आणि मग निवडणुका घ्या, गडबड करू नका. तुम्हाला इकडं चालले तर आकडा गुणायला हे करते ते प्लसावर लय जोर आहे. इतके आले पाहिजे या बारे ना, इकडं मराठ्याच्या मुंडक्यावर पाय देईन तितकं आले पाहिजे तुला. गप्पात अशा ठोकी देत आकड्यावर आकडे जोडी देत, निवडणुका नाही होणार तेच घेणार नाहीत. आम्ही कुठं म्हणतो नाही होणार तेच घेणार नाही. चला शेवटचा प्रश्न, आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, तुम्ही सातत्यानं आवाहन करताय, आज सुद्धा एकदा मराठा समाजाला आवाहन काय कराल तुम्ही? परीक्षा सुरू होत आहेत, रास्ता रोको वगैरे करू? नाही करणारच नाहीत ना, आम्ही एकदा सांगितलं की आमचे माणसं नाही करत मराठा समाज. आम्हाला विद्यार्थ्यांची जाण आहे म्हणून तर आम्ही त्या दिवशी सांगितलं ना, जरी रास्ता रोको केला तरी पहिला रस्ता त्यांना द्यायचा. आणि आता तर नाहीच आहे ना, परीक्षा जरी सुरू झाल्या तरी नाहीच आहे, कारण आमचा मराठा समाज असं नाही आडमोठपणा करायचा म्हणून नाही करत, पण एकदा उतरला की नाही आटत मागं. हां आता पहिले म्हणायचे मराठी एक होत नाहीत, आणि एकदा जर झाले तर ते पूर्ण युद्ध जिंकूस तर माघार येत नाहीत. हां टिळा चालवून येतात कपाळाला अशी जाती, माघारी नाही फिरत, टिळा चालवून माघारी येणार बिगर टिळ्याचं, उघडं कपाळ घेऊन मराठी माघारी फिरतच नाहीत. म्हणून तर 6 महिने झाले आंदोलन सुरू आहे, एकदा सुरू केलं की शेवटपर्यंत त्याचा मार्ग निघूस तर माग हटायचं नाही. केलं महिनाभर 15 दिवस बंद केलं, परत 15 दिवस सुरू केलं, सलग सुरू आहे. अंमलबजावणी होत तर आणखी नाही, सलग सुरू राहणार आहे. हां म्हणजे त्याला युद्ध म्हणतात. युद्ध असं होतं का कवा लढायला गेल्यावर घंटाभर लढा थांबरे मला जशी आता मला पाणी पिऊन उशी झोपवतो परत सुरू करू आपण, तू त्या लिंबाखाली झोप मी या आंब्या झाडाखाली झोपवतो सुरू सुरू. मग त्याला 6 महिने लागू, 2 महिने लागू, 15 दिवस लागू, नाही एका घंट्यात मिळू, एक तर त्यो आऊट नाही तर आपलं आपण आऊट, असं युद्ध होतं पहिलं. तसंच आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमिकावा आणि विचार घेऊन आपला तो झापका चालू आहे, सुरू करायचंच नाही. केलं ना मग त्या आंदोलनाला 3 दिवस लागू, 4 दिवस लागू, 6 महिने लागू, ते यश आणल्याशिवाय मग हाटायचं नाही. मराठ्यांना विजयाचा टिळा घरी लावून जायची सवय, आणि ते मराठे आम्ही. चलो धन्यवाद. सर होते.